नमस्कार, मी अजिंक्य भातामुरेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महामुंबईची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। ठाण्यामध्ये 1 कोटी रुपयाचं कोकेन जप्त करण्यात आलेलं आहे। कोकेन विकणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। पुरबंदर रोड आनंदनगर परिसरातली ही घटना आहे। गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने ही कारवाई केली आहे। आरोपी डिक्सन चिडीबरे एजे याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून 274 ग्रॅम कोकेन आणि 60 ग्रॅम MD जप्त करण्यात आलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। निखिल चव्हाण आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। निखिल, ठाण्यात 1 कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आल्याची धडक कारवाई पोलिसांनी केलेली आहे, काय याबद्दलची अधिक माहिती? नक्कीच मोठी कारवाई बोलावी लागेल ठाणे पोलिसांकडून। ठाणे पोलीस यांच्याकडून ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये पाहायचं झालं तर नायजेरियन व्यक्तीला ही अटक करण्यात आलेली आहे। नायजेरियन व्यक्ती जेव्हा हे सर्व पदार्थ कोकेन असेल किंवा एमडी असेल हे विकण्यासाठी आलेले असताना त्यावेळी ठाण्यातील भुईबंदर रोडवरती पूर्णपणे सापळा रचून पोलिसांना याची माहिती मिळाली आणि पूर्णपणे सापळा रचून जो व्यक्ती आहे, जो आरोपी आहे, त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। त्यामध्ये पाहिजे झालं तर या आरोपीकडे टोटल 1,17,00,000 जवळपास एवढ्या रुपयाचं मुद्देमाल असेल किंवा जो कोकीन असेल ते मिळालेलं आहे आणि ते संपूर्णपणे पोलिसांनी ते जमा करून घेतलेलं आहे आणि सदर या आता वाघे पोलिसांकडून पूर्णपणे कारवाई देखील करण्यात आलेली आहे। पाहिजे झालं तर हे संपूर्ण प्रकार हा घोडबंदर रस्त्यावर झालेला आहे आणि हा इसम जो राहणार आहे तो ठाण्याच्या बाहेरील आहे। हा इसम जेव्हा ठाण्यामध्ये आला तेव्हा पोलिसांना अशा प्रकारची माहिती मिळाली आणि या माहितीच्या दरम्यान पोलिसांनी संपूर्णपणे हा सापळा रचून त्यांच्यावरती आता ही कारवाई करण्यात आली। बिलकुल निखिल, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला। राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन करत 10वी 12वीच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनं घेण्याची मागणी केली आहे। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। मुंबई, नागपूर, बीड, हा उद्रेक आहे विद्यार्थ्यांचा। 10वी आणि 12वीचे विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरले आणि या सगळ्यांची मागणी होती ऑनलाईन परीक्षेची। 2 वर्ष झाली, 2 वर्ष ऑनलाईन ऑनलाईन एक्झाम ऑनलाईन म्हणजे शिकवताय सर्व, आमची लिखनाची प्रॅक्टिस नाही। तुम्ही डायरेक्ट 1 महिन्यात सांगता तुमची पुढच्या महिन्यात ऑफलाईन एक्झाम आहे, आम्ही कसं प्रॅक्टिस करणार तुम्ही सांगा। तुम्ही 1 वर्षभर ऑफलाईन एक्झाम घ्या आमची, आम्ही पुढच्या वर्षी ऑफलाईन एक्झाम देतो, आम्ही स्वतः देणार ऑफलाईन एक्झाम। एक्झाम ऑनलाईनच झाली पाहिजे कारण का हेही वर्ष कोरोनातच गेलंय, हे ऑनलाईन शिक्षणच आहे आणि आताच फक्त 4 दिवस झालेत मी कॉलेजला येऊन आणि लगेच आता 1 आठवड्यात परीक्षा आहे, ते आम्ही करू नाही शकत, हे बरोबर नाही। गेले 2 वर्ष ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुद्धा ऑनलाईनच घ्यावी अशी मागणी केली। विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले। अचानक सुरू झालेल्या या आंदोलनातल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा भाजपनं निषेध केलाय। आंदोलन करत असताना अमानुष लाठीचार्ज करण्यात आलेलं आहे, बेदम मारहाण जे विद्यार्थ्यांना केले तो महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातले काळा इतिहास म्हणून त्याची नोंद होईल। तर विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामागे राजकारण असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। मुंबईत एवढे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर येतात, एकाच वेळी आंदोलन करतात, तीच परिस्थिती नागपूर आणि औरंगाबादला होते। ह्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे मायनर आहेत, 18 वर्षाच्या खालचे विद्यार्थी आहेत। मग या बालकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण राजकारण करतंय? कारण या विद्यार्थ्यांची कोणतीही संघटना नाही, यांच्या कोणत्याही संघटनेने अशी मागणी केली नव्हती, याच्या अगोदर चर्चाही केली नव्हती, मग हे विद्यार्थी अचानकपणे एवढ्या संख्येने कसे येतात? कोरोनाच्या काळात जमावबंदी आणि गर्दीवर लक्ष ठेवणाऱ्या पोलिसांना या आंदोलनाचा साधा सुगावा सुद्धा लागला नाही। शेकडो विद्यार्थी रस्त्यावर येईपर्यंत पोलिसांना कोणताच थांगपत्ता नव्हता। मग थेट गृहमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले।
या गदारोळात विद्यार्थ्यांचा प्रश्न मागे पडेल असं वाटत असतानाच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली. बच्चों की हेल्थ और बच्चों की सुरक्षा हमारी प्राथमिकता है, उसके ऊपर हम कभी भी कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे और इसीलिए हम कोई भी निर्णय लेने से पहले 10 बार सोचते हैं. आज का जो मोर्चा हुआ इसके लिए भी मैंने उनके संगठन के प्रमुख जी से बात की और उनको कहा कि आप हमसे आइए, आपकी जो भी सूचना है उसको हम सुनने के लिए तैयार हैं, हम आपसे बात करेंगे और उसके बाद जो निर्णय होगा, क्योंकि हम उनकी बात सुनने के लिए तैयार हैं, क्योंकि अगर बच्चों के हित में कोई चर्चा हो रही है, बच्चों को सुरक्षा में कोई चर्चा है, तो बिल्कुल हम बात करने के लिए तैयार हैं. आंदोलन म्हटलं की राजकारण अशी मानसिकताच झाल्यानं अनेक वेळेला प्रश्न मागे पडतात, पण हे आंदोलन विद्यार्थ्यांचं होतं, त्यामुळे त्यांच्या मागणीचा गांभीर्यानं आणि आंदोलनाचा सहानुभूतीनं विचार होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ऑफलाईन परीक्षा नको या मागणीवरून विद्यार्थी राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रस्त्यावर उतरले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनादरम्यान हिंदुस्थानी भाऊ या नावाची आज सर्वाधिक चर्चा झाली. बघूया कोण आहे हा हिंदुस्थानी भाऊ. कोण आहे हा दीडदमडीचा हिंदुस्थानी भाई? हा हिंदुस्थानी भाऊ नाही तर हा हिंदुस्थानी छोट्या भावांचा शत्रू आहे. आज हाच प्रश्न आणि एक नाव अनेकांच्या तोंडावर आहे, हिंदुस्थानी भाऊ. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अचानकपणे हे नाव चर्चेत आलं आणि त्याला कारणही तसंच आहे. बच्चे इस देश का भविष्य है, तो ये बच्चों के जान के साथ, उनके करियर के साथ मत खेलिए, वरना तब मैं अकेला उतरा था, अब लाखों बच्चों को लेके, लाखों स्टूडेंट्स को लेके उतर जाऊंगा. हिंदुस्थानी भाऊच्या या पोस्ट नंतर आंदोलन पेटल्याचा आरोप होतोय. ज्याच्या पोस्ट नंतर इतके विद्यार्थी जमले असा आरोप होतोय तो हिंदुस्थानी भाऊ आहे तरी कोण? हिंदुस्थानी भाऊचं खरं नाव आहे विकास पाठक. सलमान खानचा प्रसिद्ध शो बिग बॉस 13 मध्ये हिंदुस्थानी भाऊनं सहभाग घेतला होता. हिंदुस्थानी भाऊ यूट्यूब आणि फेसबुकवर स्टार आहे. हिंदुस्थानी भाऊचे यूट्यूबवर 5,40,000 सबस्क्रायबर आहेत. भाऊची यूट्यूबची कमाई लाखोंच्या घरात असल्याची माहिती आहे. भारत आणि पाकिस्तानवर विकास पाठक हा यूट्यूब व्हिडिओ करायचा. यामधला वादग्रस्त कंटेंट आणि क्षिविगाळ यामुळे भाऊ प्रसिद्धीच्या झोतात आला. कोरोनाचे नियम मोडल्यामुळे हिंदुस्थानी भाऊला तुरुंगाची हवा सुद्धा खावी लागली. विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करा, परीक्षा शुल्क माफ करा या मागणीसाठी हिंदुस्थानी भाऊनं आंदोलन केलं होतं. अशा या भाऊवर विद्यार्थ्यांना चिथावल्याचा आरोप होतोय आणि त्याला अटक करण्याची सुद्धा मागणी होतीये. कोण आहे हा दीडदमडीचा हिंदुस्थानी भाई? 10वी 12वीच्या मुलांची डोके भडकवून या कोरोना महामारीच्या संकटामध्ये परीक्षांचा ताण या मुलांवर आहे आणि परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन घ्यायची हे मुलांच्या डोक्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून विष घालून त्यांची मानसिक स्थिती गढूळ करण्याचं काम हा कोण करतोय? जो काही प्रश्न आहे, परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन घ्यायची, त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये चर्चा होऊन योग्य तो निर्णय घेतला जाऊ शकतो. पण असं भडकवून जर कोणी मुलांच्या जीवाशी खेळत असेल तर त्याला हे सरकार माफ करणार नाही, त्याची जागा जेलमध्ये असल्याशिवाय राहणार नाही. पण आपण कुठलीही चिथावणीखोर भाषा वापरलेली नाही, फक्त विद्यार्थ्यांची बाजू मांडली असा दावा विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊनं न्यूज 18 लोकमतशी बोलताना केला. व्हिडिओ पण टाकलेला मी तेव्हा की प्लीज मी तुम्हाला हात जोडून सांगतो, वर्षाताई गायकवाड परत माननीय आपले मुख्यमंत्री साहेब, की तुम्ही ह्याच्यावर काहीतरी विचार करा, की मुलं डिप्रेशन मध्ये आहेत, काहीतरी विचार करा, एक तर पोस्टपॉन करा नाही तर ऑनलाईन एक्झाम घ्या, असं काहीतरी करा, त्यांच्या जीवावर खेळू नका, फक्त मी हेच सांगत होतो. विकास फाटक ते हिंदुस्थानी भाऊ असा प्रवास जितका रंजक आहे तितकाच वादग्रस्त सुद्धा. सोशल मीडियावर पटकन मिळालेली प्रसिद्धी, लाखो फॉलोअर्स आणि त्यातून कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची जडलेली सवय यावेळी विकास फाटकला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईतल्या धारावीमध्ये झालेल्या या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीसाठी गेलेले होते. धारावीमधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती देखील त्यांनी गृहमंत्र्यांना दिली. 12वीच्या 10वीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी करत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. या सगळ्या प्रकरणी आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत.
आणि आता बातमी आहे पेंग्विन वरून रंगलेल्या शिवसेना आणि भाजपच्या वादाची. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अहमदाबादचा दौरा करत तिथल्या पेंग्विन पार्कची पाहणी केली होती. महापौरांच्या याच अहमदाबाद दौऱ्यावरून सध्या जोरदार राजकारण सुरू झालंय. भाजपनं किशोरी पेडणेकर यांच्या या अहमदाबाद दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. महापौरांनी त्याला प्रत्युत्तर देत मुंबईला बदनाम करण्यासाठी काही लोक झटत असल्याचं म्हटलंय, तर अहमदाबादला मी पोहोचल्यानंतर काहींना मळमळ सुरू झाली असून आता आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यांना गुजरात पेंग्विन म्हणायचं का असा खोचक सवाल पेडणेकर यांनी विचारलेला आहे. तर महापौरांच्या या आरोपाला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. जर इथे पेंग्विन आणण्याला आम्ही सुरुवात खूप आधी केली होती, आदित्य साहेबांनीच केली आणि त्या पेंग्विनला 2016 मान्यता मिळाली आणि त्याच्यानंतर आम्ही पेंग्विन हे लोकांसाठी खुले केले, तर त्या पेंग्विनवाला आदित्य ठाकरेंना काय म्हणतायत, पेंग्विन युवराज. मग आता आशिष शेलारांना म्हणायचं का गुजरात पेंग्विन, भातकळकरांना म्हणायचं का गुजरात पेंग्विन. मला एक कळत नाही कशासाठी आपण हा वाद घालतोय, का तुम्ही तो वाद वारंवार मुंबईला अस्थिर करताय. मुंबईच्या सन्माननीय महापौरताईंचं पेंग्विन प्रेम आज जगजाहीर झालं. 550 किलोमीटरवरनं ताई स्वतः पेंग्विनला भेटायला गेल्या होत्या, पण 8.5 मिनिटावरती असलेलं वरळीमध्ये एक छोटस बाळ जे सिलेंडर स्फोटाने तडफडून त्या ठिकाणी मृत्यू पावलं तिथं जाण्याची ताईंना आवश्यकता वाटली नाही. आज त्यांनी स्वतः कबूल केलंय की त्यांच्या युवराजांना पेंग्विन म्हणतात, अर्थात युवराज त्यांचं अभिनंदन करतीलच असो, पण गुजरातच्या आदरतिथ्याने महापौर ताई कमालीच्या भारावून गेल्या, त्यांनी त्याची तारीफ केली. तर एकंदरीतच या सगळ्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांचं एकंदरीतच पेंग्विन या मुद्द्यावरून राजकारण रंगताना दिसतंय की काय असं वाटतंय. हा वाद येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपचे आमदार अमित साटम यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सामाजिक तेढ निर्माण करणं आणि भावना दुखावल्याबद्दल ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. जाणीवपूर्वक दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं, जाणीवपूर्वक दोन समूहामध्ये वाद निर्माण करणं आणि परिस्थिती स्फोटक करणं असं त्याच्या मागचं उद्दिष्ट दिसत आहे. त्यांनी सुरुवातीपासून जो काय भाजपच्या नेत्यांनी जो काय आरोप करण्याचा प्रयत्न केला किंवा बाजू सांगण्याचा प्रयत्न केला ते संपूर्णतः खोटं आहे. मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलेला होता. आता याच संदर्भात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुंबई पोलिसांना जारी केल्याचं समजतंय. यासंदर्भात भाजपचे कार्यकर्ते मोहित भारतीय यांनी ट्विट करत माहिती दिलेली आहे, मात्र आयोगाकडून याबाबत अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही, त्यामुळे हे ट्विट कितपत खरंय याबद्दल सध्या प्रश्नचिन्ह आहे. मुंबई पुलिस को ये ऑर्डर दिया है कि अगले 7 दिन में महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री मियां नवाब मलिक के खिलाफ एफआईआर दर्ज होनी चाहिए. जितने उन्होंने आरोप एक परिवार के खिलाफ पिछले 4 महीने में लगाए उसका संज्ञान लेते हुए कोर्ट को ऐसा लगा कि ये बेसलेस एलिगेशंस आज एक मंत्री ने अपने पद का दुरुपयोग करते हुए एक जाति के आधार के ऊपर एक भारत के ईमानदार अधिकारी के ऊपर लगाए. इसका हम स्वागत करते हैं और अब देखते हैं कि मुंबई पुलिस कब नवाब मलिक के ऊपर एफआईआर करती है और ये नॉन बेलेबल ऑफेंस है और इनको कब अरेस्ट करती है. याच संदर्भामध्ये आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत सध्या महेश तपासे आहेत फोनलाईनवरनं. महेशजी आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं जारी केल्याचं या संदर्भातलं ट्विट भाजपचे जे पदाधिकारी आहेत मोहित भारतीय यांनी केलेलं आहे, आपल्याला नेमकं या संदर्भात काय वाटतं, या संदर्भातली अधिकृत भूमिका अजून आयोगाकडनं जाहीर करण्यात आलेली नाही, आपली पहिली प्रतिक्रिया.
मोहित कंबोज यांचं ट्वीट मी पाहिलं, त्यांचं वक्तव्य आता आपल्या चॅनलवर देखील पाहिलं आणि ह्यांचं जे ट्वीट आहे हे समीर वानखेडेच्या प्रेमापेक्षा नवाब मलिकांच्या द्वेषामुळे जास्त मला वाटतं. बकरी की अम्मा कब तक खैर मनगी, उन्हें फुकाय पे तेरे कोई चाटना पड़ेगा, असे दोन तीन ट्वीट त्या ठिकाणी दिलेले दिसलेले आपल्याला दिसतात. जे मागासवर्गीय आयोग आहे त्याच्या संदर्भात अशी कुठली ऑर्डर मागासवर्गीय आयोगाने मुंबई पोलिसाला किंवा राज्याला अशी कुठली दिली अशी अधिकृत माहिती आमच्याकडे नाही. त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज अगेन शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईबचा कायदा आहे, त्याच्यामध्ये जे ऑफेन्सेस आहेत हे सेक्शन 3 मध्ये दिलेले आहेत. सेक्शन 3 मध्ये दिलेल्या ऑफेन्सेस मध्ये आता नवाब मलिकांनी समीर वानखेडे संदर्भात समीर वानखेडे यांच्याबद्दल जे काही विषय मांडले ते त्यांच्या मागासवर्गीय नाही असा नवाब मलिकांचा दावा होता, ते मागासवर्गीय आहेत असा समीर वानखेड्यांचा दावा होता. त्याच्या संदर्भात राज्याची जी कास्ट कृती समिती आहे त्याच्या समोर त्याचाही आव्हान केंद्राच्या कमिशन ऑफ वॅकेड क्लास कडे म्हणजे शेड्यूल कास्ट कमिशन कडे गेलेला आहे. केंद्राकडनं अधिकृतपणे ह्याची माहिती आल्यावरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. आज जो मोहित कंबोज यांनी जो ट्वीट केलेला आहे हा नव्या पिकांच्या द्वेषातून केलेला दिसतोय. आपण खालचे दोन ट्वीट वाचले अतिशय खालच्या कमरेखालची ती भाषा आहे. बिलकुल बिलकुल महेशजी धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. महामुंबईमध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर भारतीय युवा संघ उपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलियावर मात करत अंडर 19 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारण्यात सफल होईल का हा प्रश्न विचारला होता, ज्यावर अनेक कू ॲप युजर्सनं कमेंट केलेली आहे. त्यातली एक कमेंट योगेश देवरे यांनी केली असून, होय युवा टीमचा इतिहास पाहता ती नक्कीच यशस्वी होईल असं मत योगेश देवरे यांनी मांडलेलं आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महामुंबईमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.